कोणत्याही घरातील महत्त्वाची जागा म्हणजे आपले स्वयंपाकघर, जिथे आपण आपल्या जिभेचे चोचले पुरवतो. त्या स्वयंपाकघराला वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे आणि त्या स्वयंपाकघरात आपल्याकडून नकळत चुका घडत असतात आणि त्यामुळे वास्तुदोष वाढू शकतो. तर त्या चुका कोणत्या हेच आपण आज आपण पाहणार आहोत. तर चला, तर मग पहिली चूक आहे, आपण कात्री, सुरी यांसारख्या धारदार वस्तू आपल्याला सहज घेता येईल यासाठी आपण भिंतीवर अडकून ठेवतो. असे जर केल्यास आपल्या प्रगती मार्ग खुंटतात, आपल्या प्रगतीमध्ये वेगवेगळ्या अडचणी येऊ शकतात. त्यामुळे शक्यतो सुरी, कात्री अशा वस्तू ह्या भिंतीवर अडकू नका, त्या एका काउंटरमध्ये तुम्ही ठेवू शकता. त्याचप्रमाणे आपण आता दुसरी चूक पाहणार आहोत. तर गॅसवर आपण ज्यावेळी तवा ठेवतो तेव्हा आपण काय करतो की तुम्ही लगेच पोळी बनवायला सुरुवात करत असाल, तर तव्यावर पोळी टाकण्यापूर्वी तव्यावर थोडं पाणी शिंपडलं पाहिजे, म्हणजेच तव्याला पाण्याने पवित्र करून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला पोळी करायची. यामुळे काय होईल, अन्नपूर्णा मातेचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि घरात कधीही अन्नाची कमतरता वाटत नाही, सकारात्मक परिणाम दिसून येतो. त्याचप्रमाणे आता आपण तिसरी टिप पाहणार आहोत. तर आपल्याला माहितीच आहे की आपल्या घरात दूध हे नेहमी येत असतं. दूध हा आपला रोजच्या जेवणातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. तर दूध ज्यावेळी आपण स्वयंपाकघरात घेऊन येतो त्यावेळी स्वयंपाकघरात दूध कधीही खुलं ठेवू नका. दुधाची पातेली, दूध असलेले भांडे नेहमी झाकून ठेवायचं. असे न केल्यास काय होईल, अडचणी आपल्या मागे लागू शकतात. त्यात वाढ होऊ शकते, आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शक्यतो दुधाची भांडीही झाकून ठेवा, जेणेकरून आपल्याला या गोष्टींचा त्रास होणार नाही. चौथी चूक आपण पाहणार आहोत. तर स्वयंपाकघरात बसून आपण जेवताना पश्चिम आणि दक्षिण दिशेकडे तोंड करू नये, तसेच स्वयंपाकघराच्या केंद्रभागी म्हणजेच मध्यभागी बसून जेवू नये. ह्या दोन गोष्टी नक्की लक्षात ठेवा. वास्तुशास्त्राप्रमाणे स्वयंपाकघरात डायनिंग टेबल जर असेल तर त्याची दिशा ही उत्तरपूर्व असावी. त्यामुळे घरातील माणसांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते आणि एकोपाही टिकून राहतो. त्याचप्रमाणे आता आपण पाहणार आहोत पाचवी चूक. तर नेहमी आपल्या स्वयंपाकघरात ज्या काही गृहिणी स्वयंपाक करत असतात त्यांचा स्वयंपाक करताना जे काही त्यांचा चेहरा आहे तो पूर्व दिशेला असला पाहिजे. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते, घरात निगेटिव्हिटी येत नाही. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जर चुकीच्या दिशेला तोंड करून तुम्ही स्वयंपाक करत असाल तर इथून पुढे तुम्ही तो तसा करू नका. तर फ्रेंड्स, ह्यापैकी कोणती चूक तुमच्याकडून नकळत होत होती हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जर होत असेल तर ती आता इथून पुढे करू नका. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स.